तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही एक नवीन सिरीज आपण तयार करतो आहे. तर ही ट्रिप असणार आहे जयपूर आणि उदयपूर. तर अशी टोटल 7 ते 8 दिवसाची आपली ही टूर असणार आहे. आणि आजचा दिवस थोडासा स्पेशल आहे, कारण आज माझा बड्डे आहे. सो स्वतःलाच अशी एक ट्रीट दे. आणि त्याचबरोबर आज आमच्या लग्नाचा पण वाढदिवस आहे, तर या निमित्ताने आम्ही इथे फिरायला आलो आहोत. तर आज आपण इथे इथपर्यंत कसं पोहोचलो हे तुम्ही जस्ट एक व्हिडिओ मार्फत बघा. तुम्ही बघितलं की आम्ही घरातून निघालो, त्याच्यानंतर आपला हा पूर्ण प्रवास दुरंत एक्सप्रेस निघ केला आपण. तर आता आपण जस्ट एक रूम, ज्या हॉटेलमध्ये आपण रूम बुक केली आहे त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल डिओर. आणि इथे साधारणतः जी बुकिंग अमाऊंट होती ती 1700 होती. तर आपण टोटल 3 नाईट्स करून असा हा जे हॉटेल आहे आणि ही जी रूम आहे ती बुक केली आहे. ही एक्झॅक्टली जलमहाल जे आहे त्याच्या अपोजिटलाच आहे. तर रूम टूर जर तुम्ही बघितली, आता आपण चाललो आहे जलमहाल, जे इथून 20 मिनिटात जलदरावरती आहे. सो लेट्स गो आणि आपण आता जाऊया जलमहालला. तुम्ही पाहिलं की आपण कुठे कुठे फिरलो. सगळ्यात पहिले गेलेलो जलमहालला. जलमहालला त्यांचा जयपूर नाईट्स करून एक उत्सव होता, तर तो आपण अटेंड केला. तिकडे थोडीशी शॉपिंग केली, त्याच्यानंतर मग तिथे स्नॅक्स वगैरे खाल्ले. आफ्टर दॅट आपण जे गेलो ते डायरेक्टली बापू बाजार करून आहे प्लेस. तिथे पण आम्ही जाताना हवामानचा एक अमेझिंग नजारा दिसला. बापू बाजारला गेलो आणि तिथे परत खूप सारी शॉपिंग केली. सो पहिला दिवस असा होता की खूप सारी शॉपिंग झाली. लगभग आपला टोटल बजेट म्हणजे फर्स्ट दिवसाचं बोलायला गेलं तर 3800 झाला. तर यावर तुम्ही अंदाज लावू शकता की आमची शॉपिंग किती झाली. आणि त्याच्यानंतर मग एक फेमस प्लेस होती संजय ऑमलेट करून. इथे सगळ्यात बेस्ट ऑप्शन फिरायचा जो आहे तो उबर कॅब आहे, कारण त्याच्यामध्ये खूप कमी रेट्समध्ये तुम्हाला इथे तिथे फिरता येतं. आणि तेच रेट्स तुम्ही यूज करू शकता रिक्षावाल्यासोबत बार्गेनिंग करण्यासाठी. तर संजय ऑमलेटला आम्ही पोहोचलो. तर तिकडे पोहोचल्यावरती आम्हाला समजलं की तिकडे बसण्यासाठी वगैरे अशी जागा नाही आहे स्पेसिफिक.
तर मी जे बघितलं होतं व्हिडिओज मधून त्याच्यावरून मी ऍक्च्युली तिथे गेलेलो, पण अनफॉर्च्युनेटली तिकडे असं तेवढं वर्थ नाही ठरलं ते. आणि संजय स्पेशल ऑमलेट हे जी डिश आम्ही घेतली होती ती ओके होती. आणि मग येताना परत आम्ही कॅबने आलो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपली मुंबई टू जयपूर जर्नी? तर रजा घेतो तुमची आणि भेटू तुम्हाला नेक्स्ट डे मध्ये.